आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। बदलापूर शहरात बेलवली परिसरात आज बदलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बदलापूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक दाखला आणि ईश्रम योजना नोंदणी शिबिराचे आयोजन समाजसेविका हर्षाली गायकवाड व समाजसेवक संदीप गायकवाड यांनी केले असून सदरचे शिबिर कॅप्टन आशिष दामले यांच्या बेलवली परिसरातील कार्यालयात भरविण्यात आले। शहरातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता आम्ही शिबिर आयोजित केले असून सरकारच्या योजनांची त्यांना जास्तीत जास्त माहिती व्हावी हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आजचे शिबिर आम्ही आयोजित केले असल्याचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी आपले बदलापूरशी बोलताना सांगितले। बदलापूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरातील बेलवली परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक दाखला आणि त्यासोबतच ईश्रम नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। खरं तर नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद दिलाय, परंतु याचे नेमके फायदे काय आहेत आणि ज्येष्ठ नागरिक दाखला का काढावा पाहिजे हे जाणून घेऊयात। काय सांगाल सर, ज्येष्ठ नागरिक दाखला शिबिर तुम्ही ठेवला, ईश्रम नोंदणी शिबिर ठेवले, परंतु याचे नेमके फायदे काय आहेत? बऱ्याच दिवसांपासून अनेक ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती की त्यांना कार्ड नसल्यामुळे काही योजना असतील, सरकारी योजना असतील, प्रवासासाठी वगैरे किंवा बँकमध्ये वगैरे, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कार्ड हे गरजेचं असतं, तर त्यासाठी त्यांची मागणी होती आणि म्हणूनच आम्ही हे आजचा दिवस बघून तो कार्यक्रम ठेवला। त्याचबरोबर केंद्र शासनाची जी ईश्रम योजना आहे त्याचाही लाभ लोकांनी घेतला पाहिजे। मोठ्या प्रमाणात इथे नोकरदार वर्ग आहे, असंघटित कामगार असतील, या सगळ्यांसाठी ती योजना अतिशय महत्त्वाची आहे। आणि ह्या हे सगळं करत असताना 3 लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा सुद्धा नागरिकांना मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्याची सुद्धा नोंदणी करून घेतोय की आपण सर्वसाधारणपणे पाहिलं तर गेल्या 1-2 वर्षात इन्शुरन्सचं किती महत्त्व आहे हे सगळ्यांनाच त्या ठिकाणी लक्षात आलं आणि म्हणूनच 3 लाखापर्यंतचा इन्शुरन्स मिळवून देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की मोठ्या प्रमाणात नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी पुढच्या काळात याचा लाभ घ्यावा। त्याचबरोबर रेशनिंग कार्डच्या संदर्भातलं गेल्या काही दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत त्या यशस्वीपणे सोडवतोय। कोरोनाच्या काळात मागच्या 1-1.5 वर्षात रेशनिंगचं महत्त्व, केशरी कार्डाचं महत्त्व हे लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे आणि पुढच्या काळात सुद्धा रेशन कार्डच्या ज्या समस्या आहेत त्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यात येतील, जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त याचा या सगळ्या योजनांचा फायदा मिळायला पाहिजे। ज्या सरकारी योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून कमीत कमी त्यांचं वेळ घेऊन जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचं मानस आहे। तर या शिबिराचे आयोजन समाजसेवक हर्षाली गायकवाड आणि समाजसेवक संदीप गायकवाड यांनी केले असून आजच्या शिबिराला आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असल्याचे हर्षाली गायकवाड यांनी आपले बदलापूरशी बोलताना सांगितले। बदलापूर शहरात ज्येष्ठ नागरिक दाखला आणि त्यासोबतच ईश्रम शिबिराचे जे काही आयोजन करण्यात आले होते त्याचे आयोजक हर्षाली गायकवाड आपल्या सध्या सोबत उपस्थित आहे, जाणून घेऊयात खरं तर ज्येष्ठ नागरिकांनी कशा प्रकारे याला प्रतिसाद दिलेला आहे, काय सांगतात, कसा प्रतिसाद मिळाला? आम्ही अत्यंत असं शिबिर राबवत आलो, ज्येष्ठांचा खूप मोठा प्रसिद्ध लाभ मिळाला आणि रेशनिंग कार्ड असू दे, ईश्रम असू दे किंवा रेशनिंग कार्ड असू दे, खूप प्रसिद्ध छान मिळाला आम्हाला, सगळ्यांचे आभार मानले। या शिबिराचा लाभ शहरातील जास्तीत जास्त ज्येष्ठांनी घेतला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावेळी आभारही मानले। कॅमेरामन अनिकेत सोनावणेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। घरात टीव्ही आणि अपुरी जागा, परिसरात अशांतता, आता प्रश्न पडतोय अभ्यास करू कसा, काळजी करू नका, उत्तर आहे ना उत्तर अभ्यासिका। अत्याधुनिक सोयीने युक्त वातानुकूलित आणि वैयक्तिक क्युबिकल्सची सोय असलेली जिल्ह्यातील सर्वोत्तम अभ्यासिका, आजच संपर्क करा 7378809000।